बालस्तावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणीरक्त, वृद्धस्तावत चिंतामग्न, पारे ब्रह्मणि कोपिन लग्न, भज गोविंदम भज गोविंदम मूढमते। हे मूढ मनुष्य, अरे तुझं आयुष्य गेलं असंच, बालपण गेले खेळता, तरुणपणी विषय व्यथा, मरे मागुता जन्म धरी, ही तुझी ह्या देहाची ही अशी अवस्था आहे, या देहाचं हे असं आहे, आणि कशाला फुगीरपण करायचं? मग हा देह जाणार आहे ना आपल्याला, नाही ना भाड्याच्या घरी, हा भाडे के भुवन को क्या तू समाये, जिस दिन तुझे घर का मालिक निकाले, उसी का किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा। पुढे सांगतात माझं कबीरजी म्हणतात, यार कबीरांचं म्हणणं आहे, मी माझं नाव आहे कसं मला, मेरी मत मान यमराज तो मनाएगा, तेरा कर्म दंड तुझे मार के भुगाएगा, घोर नरक बीच दुख सहना पड़ेगा, काया कृति खाली करना पड़ेगा। काय तुला कधी नोटीस सांगता नाही, आएगी नोटीस जमानत न होगी, पल्ले में अगर कुछ अमानत न होगी, हो करके कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा। हे शरीर तुला एक दिवस तुझी इच्छा नसताना सुद्धा खाली करावं लागेल, मग त्यावेळी तुला कुठलाही तुझ्यापुढे ऑप्शन नाही, ऑप्शन म्हणजे पर्याय काहीच नाही तुझ्यापुढे, नो ऑप्शन, तुला लगेच बिछाना बांधावा लागेल, चल जावंच लागतं, हा नियम आहे सृष्टीचा, नियमच बनवला ना बघू बघून, ते सांगतात का दुसऱ्या अध्यायामध्ये, अजून इथे उपजेते नाशी, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, जातस ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच। हा नियम काय, हा नियम इथं कोणाला चुकत देऊ नये, ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही चुकत नाही, इथं या इथं इथं आपल्या सृष्टीचा जो देव लोकांना लागून राज आहे त्यालाही चुकत नाही, इथं इथे उरूनही आले अवतार त्यांनाही चुकत नाही, इथं हे हा नियम ठरला म्हणजे ठरला, या नियमाला कोणी अपवाद नाही, अपवाद नसताना आपत्कालीन काक तारी जाय हा हे लादला, आणि मग काय उगीच काही गोष्टी परंपरा असतात आपल्या पूर्वीच्या असतात ना, आम्ही काय पाळत नाही, आम्ही नियम पाळत नाही, कुठला नियम म्हणजे त्याचा कधी समजूनच घेत नाही, आपली साधी परंपरा आहे, एक माणूस दुसऱ्या माणसाला भेटतो त्यावेळी एकमेकांना दुसऱ्याला नमस्कार करत असतो, पण नाही करत लोक, आपण जर म्हणलं ना राम राम त्यांनी तिकडे तोंड करायचं, मुद्दा नाही तुम्हाला तर पाहिलंच नव्हतं, पुन्हा नमस्कार, न पाहिल्याबद्दल पण नमस्कार, दुसरं काय करणार, कारण राम रामचा नियम असा आहे, राम राम मुजमे राम तुझमे राम, अहो तसाच अर्थ आहे, मुजमे राम म्हणजे माझ्यात पण राम आहे, मला जो चालवतोय बोलवतोय तोही रामच आहे, तुला चालवतो तो कोण आहे, तोही रामच आहे, मग मान रामशिवाय जरी तर काही शिल्लकच नाही तर झगडे का काम काय, कुछ काम नाही, मग काय केले झगडा करताय, कशाला झगडा करता तुम्ही, रामाशिवाय काहीच नाही, जो जिकडे पाहावं ना तिकडे रामच राम भरलेला आहे, काय जिकडे बाई तिकडे बाई, श्री हरे वाचुनी दुजे नाही, एकच परमात्मा या जगतामध्ये, ईश्वर सर्वभूतानां वृद्धेशो अर्जुन तिष्ठति ब्राह्मयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। मी एकदम हे श्लोक आहेत ना एकदम सावकाच काम होतो माहिती का, त्याचा आपल्याला त्याचं टेन्शन आलं पाहिजे, सर्वांना ते श्लोक चांगले समजले पाहिजे, आणि मला श्लोक म्हणायचा काही त्रास नाही कधी, का आपण संत घेतलेला माणूस आहे, मला कधी कधी माझं कीर्तन बऱ्याच वेळा जातात, सवय लागल्या म्हणतात सवय म्हणतो आम्ही, तर संत घेतला असल्या मला श्लोक अवघड जात नाही, महाराज ते ज्यांना गीताही कळत नाही हरिपाठही वाचता येत नाही, आता हरिपाठ म्हणून दाखव कसे लोक हरिपाठ म्हणतात, कुठं बाबा हा द्वैताची झाडणे तर दैत्याची झाडणे म्हणतात, आता दैत्य यांनी कुठून आणला, जर तुम्हाला शब्दाचा अर्थ जर कळत नसेल हरिपाठ जन्म गेला तर दैताची झाडणे दैत्याची झाडणे, अहो मी जर पेन जरू घेऊन बसलो ना हरिपाठाला ना पन्नास चुका काढून तुम्हाला तुमच्या लक्षात येतो, तुम्ही काय करताय कान रोडवला मरू दे जाऊ दे बाळ खेळा दे ना खेळू दे जाऊ दे, होतंय काय माहिती का,
लाभ नाही होणार. इथे काय मंत्र तळ आहे थोडा तरी धडाची होय वेळा. मंत्र चुकला नाही पाहिजे, आपला उच्चार चुकला नाही पाहिजे. काय शरम आहे, काय लाज आहे, तर तुम्हाला येत नाही ना, शिकून घे ना. मी शतकगीता शिकून घेतली आणि नंतर माझ्यापेक्षा काही मोठे लोक होते त्यांना शिकवले. बँकेचे ऑफिसर होते, मॅनेजर होते, अबुधाबी बँकेचे मॅनेजर होते. अजूनही ते माझ्या मला फोन करतात की बाबा, ते मला बाबा म्हणतात, कारण त्याची मुलं माझी मुलं ते तिचे एवढेच म्हणजे लहान येतात. रिटायर झाला असं अबुधाबीमध्ये होता, आता नाही माहिती नगरचा होता पार्नेस. ते म्हणे तुम्ही गीता शिकवता मला एवढा लाभ झाला. म्हणे काय, म्हणे आता मी आळंदीमध्ये आणि डॉक्टर महाराजांचं ते शिकवतो. डॉक्टर महाराज सारखं संस्कृत बोलतात आणि गीते त्यांचा जास्त जोर असतो. जादू डॉक्टर तुम्ही ऐकले असतील. तर म्हणे मला एवढा लाज झाला, अगर जर मी ती गीता शिकलो नसतो तुम्हाला काही म्हणता नसता तर मला एक अपमान वाटला असता. आणि खरंच अपमानच वाटला पाहिजे. मी पहिल्याच वेळेला आळंदीला गेलो आणि तिथं गीता पाठ सुरू झाला. पंधरा दिवस सुरू झाला, 15, 9, 12 ते म्हणायचे, सहज म्हणायचे सगळं. और दो मौलामध्ये शाख अश्वत्थम प्रावरव. आता ते सुरू जे झालं ना तर मला येईना, मला येणं म्हणतात. ते म्हटलं हे बाया म्हणतात आणि मला म्हणता येत नाही. मुली महिला म्हणत होत्या काही, त्यांच्या महिला स्वाध्याय मंडळाच्या महिला होत्या काही, ते म्हणायचे. म्हणलं पुढच्या वर्षी जर नाही गीता पाठाला बसलो तर आळंदीलाच येणार नाही. हा निश्चय केला, निश्चय केला आणि गीता समजून घेतली, गीता शिकून घेतली. तोपर्यंत तरी पण शिकलो नव्हतो पुढे, फक्त 5-6 देत होते. 2-3 वर्ष लागले मला शिकायला गीता. आज नाही पण प्रयत्न केला. कशासाठी सांगतो तुम्हाला, का त्याचा प्रयत्न तर केला. परिणाम असा झाला की आमच्या परिवारामध्ये सर्वांनाच गीता येते. आज तुम्हाला म्हणजे अहमपणा नाही सांगत, रिलेशनमध्ये काही माझ्या संबंधाने काही जे लोक आले ना त्यांनाही गीता शिकवली. शिकण्याची ज्यांची वृत्ती होती, जिज्ञासा होती, त्यांना शिकवली. आज त्यांना फार काही नाही म्हणलं तर थोडा पण चुकीचा विचार नाही करणार कोणी. हां, चुकीचा विचार कोणीच करणार. जेवढं येते त्यांना थोडंसं स्वरामध्ये मागं पुढं होतं तेवढं, बाकी काही नाही. मला काय सांगायचं की साधना घडली पाहिजे. ही साधना सांगितली, मी साधनेसाठी सांगतो की ही साधना आहे, ही ब्रह्मप्राप्तीची साधना आहे. हाच ब्रह्मरस आहे. ब्रह्मरसाचं खरं सांगायचं, ब्रह्माचा शब्दार्थ काय माहिती माऊली तुम्हाला माहिती? ब्रह्म म्हणजे विठ्ठला विठ्ठला.